अस्तित्व निर्माण करतायत. असंख्य मराठी लोक मला तिकडे भेटले, असंख्य लोकांनी उद्योग सुरू. ए बंद करा जरी तर दरवाजा, ते कडी लावून घ्या आता, मग डोळ्याला त्रास होतोय त्याचा. मग ते सगळं ते माझं बघून बिघून मी सगळ्या मी तिकडे म्हटलं, मी कदाचित तुम्ही ऐकलं असेल, कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टीव्हीवर बघ म्हणा. आता मी म्हटलं पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही आहे, करून बघा एकदा. जे मराठीत म्हणे ना, ज्याची जळते त्याला कळते, ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार. मी तुम्हाला सांगतो तिथे त्या अख्खा तो प्रवास, परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे, अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत. काय हालत होते ना सकाळच्या वेळेला, ते आपली आम्हालाच माहिती असते. आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास बिवास करून मी यायचा, मी येणार होतो. मी त्या माझं फ्लाईट होतं त्या लॉस एंजेलिसवरनं. तिथे हॉटेलमध्ये आलो, हॉटेलमध्ये मी रूममध्ये शिरलो, रूममध्ये शिरल्यावरती मी बाथरूममध्ये शिरलो. बाथरूममध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगडाने हंबरडा फोडला जवळपास. तो जेट स्प्रे तिकडे बघितल्या मला, म्हणजे आनंदाश्रू आवरेनात त्याला. खरं सांगतोय माहित नाही त्याची मजा काय असते ती. हुमसा हुमशी हो, म्हणजे मी तुम्हाला काय सांगू. पण ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या लक्षात आलं की जे अगोदर मी अनेक वेळेला मॅपवरती पाहिलं होतं, नकाशांवरती पाहिलं होतं, तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये 5 तलाव आहेत, असंख्य तलाव आहेत तिथे देशभरामध्ये, युरोपमध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत. पण हे जे 5 तलाव आहेत, स्पेसमधनं अवकाशामधनं दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पृथ्वीवरच्या, त्याच्यामध्ये 5 तलाव आहेत. म्हणजे विचार करा केवढे मोठे तलाव आहेत. त्या 5 तलावांमधला एक टिंब अगदी बारीक, म्हणजे अगदी तुम्ही ज्यावेळेला त्या गुगलवरती जा तुम्ही, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. ते जेवढे तुम्ही आज जाल 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 जाल, त्याच्यामध्ये एक टिंब एवढा ठिपका दिसतो, तो नायगारा फॉल्स. जगामधला सगळ्यात मोठा धबधबा, तो एवढासा तो दिसत पण नाही, मॅपवरती दिसत पण नाही तुम्हाला, आजपर्यंत तिथपर्यंत जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो नायगारा फॉल्स दिसतो. इतके तलाव, इतक्या सगळ्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी, इतकं मुबलक पाणी असून कागदाने पुसतायत. आणि आमच्याकडे पाऊस कधी पडणार, धरणं भरली का, धरणं नाही भरली, आमच्याकडे पाऊसच नाही पडला, धरणच नाही भरलं, यावेळेला तर आमच्याकडे दुष्काळच पडेल, असं सगळं देशभर वातावरण असताना आम्ही धू धू धुतोय. मी माझं असं म्हणणं नाही की कागदावर जा. आणि मग या सगळ्या विरोधाभासानंतर आपण विचार करतो, मग ह्याच्यावरचं उत्तर काय असतं आपल्याकडे नेहमी, ग्लोबल वॉर्मिंग. सगळ्या गोष्टी उलट्या करायच्या. मी कालच कोणाला तरी बनवतो, काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यामधल्या ज्या काही तेव्हा परंपरा म्हणून त्यावेळेला काही प्रथा पडल्या असतील, पण आजची परिस्थिती पाहून काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागेल. मला असं वाटतं राज्य सरकारने, केंद्र सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे.
आपण डरवायला बोलतो की भारतामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड होते, आपण विचार करतो की इथे आमच्याकडे पाऊस पडत नाही, आमच्याकडची जमीन, मी मागे म्हटलं होतं नाही का मराठवाड्याबद्दलचा एक रिपोर्ट आला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे जर परिस्थिती आत्तासारखी जर अशीच समजा राहिली तर पुढच्या साधारणपणे 30-40 वर्षात मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल. आणि त्या मराठवाड्याचा वाळवंट झाल्यावरती जर परत पुन्हा ती परिस्थिती जर आणायची असेल आत्तासारखी जर अगोदरच्या सारखी तर साधारणपणे 150-200 वर्ष लागतील. आज बेसुमार जंगलतोड या देशामध्ये चालू आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की बाबा की अनेक एकर अनेक हजारो एकर जमिनी याच्यामध्ये जंगलतोड सुरू आहे. मी आल्यावरती याच काही गोष्टींचे बद्दल मी विचार करत बसलो होतो की हे सगळ्या या गोष्टींकडे कसं बघायचं. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.